त्या ठिकाणी झाले पाहिजेत. करंडका सारखा विषय असेल, प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, ज्या करंडकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी येतात. आणि भारूड असेल, पथनाट्य असेल, वाद्यवाद असेल, अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या विचारांना देशभक्तीचं वळण लावण्यासाठी, त्यांच्या विचारांना देशाच्या संस्कृतीचं वळण लावण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि म्हणून या कार्यक्रमांना खूप मोठ्या प्रमाणावरती अनन्य साधारणाचं महत्व आहे. आणि म्हणून स्पोर्ट्स फेस्टिवल असतील, जागोर फेस्टिवल असतील, कला क्रीडा साहित्य राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक औद्योगिक प्रत्येक क्षेत्राचा कार्यक्रम या ठिकाणी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घेतला जातो, जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. आणि संस्थेच्या ब्रीज वाक्य मी सांगितल्याप्रमाणे एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटेलेक्ट अँड विजडम, इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी. आज 23 वर्ष पूर्ण होत असताना आज या ठिकाणी बऱ्याचशा शाखांचे सिलेक्टेड काही शिक्षक आहेत, अनेक विद्यार्थ्यांमधले काही सिलेक्टेड विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आज 23 वर्ष पूर्ण होत असताना आपण मागच्या जे 20 वर्ष आपण जी 22 वर्ष संस्थेने कामकाज केला, या कामकाजाचा आज ज्या वेळेला गोळा बेरीज आपण या ठिकाणी करतोय, ही करत असताना जी मार्केटची नीड आहे, जी ग्लोबली नीड आहे, जी बाहेरच्या देशामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उतरायचं असेल तर त्या ठिकाणची नीड पूर्ण करणं ही संस्थेची प्रथम प्रायोरिटी आहे. आणि म्हणून नवीन काळासाठी ज्यावेळेला 1995 साली आमच्या वडिलांनी संस्था स्थापन केली त्यावेळेच ब्रीद वाक्य होतं, बल बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. ज्यावेळेला 23 वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळेला आमचं ब्रीद वाक्य आहे इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी. आपले विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन भिडले पाहिजेत. कुठल्याही मार्केटमध्ये आमच्या भारतातले जे विद्यार्थी आहेत, आमच्या महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत, हे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलं पाहिजे. आणि मला सांगताना फार आनंद वाटतो सर, मला या मान्यवरांना या ठिकाणी सांगताना फार आनंद वाटतोय की डिजिटल इंडियाचा नारा माननीय पंतप्रधानांनी मागच्या 2 वर्षाखाली त्या ठिकाणी दिला, डिजिटायझेशन त्या ठिकाणी बिझनेस मध्ये आलं, एज्युकेशन मध्ये आलं. आणि मला सांगताना फार सार्थ अभिमान असा वाटतो की मागच्या 2 महिन्याखाली नव भारत टाइम्सनं नागपूरमध्ये मंत्री महोदयांच्या हस्ते महाराष्ट्रामध्ये डिजिटल एज्युकेशन मध्ये चांगले काम करणारी संस्था म्हणून आम्हाला त्या ठिकाणी अवॉर्ड दिला. आणि पीएसएन सारख्या सेंटर असतील ज्या सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फक्त 2 सेंटर आहेत आणि 1 मुंबईला 1 पुण्यातलं. आणि ते गेल्या वर्षी आपल्या या ठिकाणी ज्या वेळेला 22वा वर्धापन दिन झाला त्यावेळेला एकनाथ खडसे असतील, हंसराज आहिर असतील यांच्या हस्ते आपण त्या पीएसएन सेंटरचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं. मला सांगताना फार आनंद वाटतो या संस्थेचं काम पाहिल्यानंतर इंग्लंडच्या सुद्धा युनिव्हर्सिटीने अजून 1 सेंटर आम्हाला दिलं. महाराष्ट्रामध्ये 3 सेंटर आहेत, 3 सेंटर मधले 2 सेंटर हे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आहेत. ही आमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आमचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी डिजिटल एज्युकेशन मध्ये, पॅरामेडिकल मध्ये, स्किल डेव्हलपमेंट मध्ये, डिस्टन्स एज्युकेशन मध्ये ज्या ज्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम हे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं जात आहे हे मला सांगताना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद होतोय. आज 23 वर्ष पूर्ण होत असताना आज आपण काय पद्धतीचा संकल्प केला पाहिजे हा विचार माझ्या डोळ्यासमोर मागच्या 1 आठवड्यापासून फिरत होता की आपण भाषण करताना कुठल्या मुद्द्यांवरती भाषण केलं पाहिजे, आपण या ठिकाणी संकल्प काय घेतला पाहिजे. त्याच वेळेला मी नॅशनल ज्योग्राफिक चॅनल वरती एक क्लिप पाहत होतो, त्या क्लिप मध्ये स्वामी विवेकानंदांचं एक भाषण चालू होत. 1897 स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी इंग्लंड मध्ये एका धर्म परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते बोलत होते. आणि त्या ठिकाणी त्यांची वाक्य आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं 21वं शतक हे भारताचं असेल आणि 21व्या शतकामध्ये भारत हा सुखाचा, समाधानाचा, शांतीचा आणि विश्व कल्याणाचा मार्ग दाखवणारा जर कुठला देश असेल तर तो भारत देश होणार आहे. भारत हा विश्वगुरु होण्यासाठी जी वाटचाल आहे ही वाटचाल भारताची अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला, मला स्वामी विवेकानंदांच्या वाक्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की त्या ठिकाणी 100% आपण विश्वगुरु होण्याच्या त्या दिशेनं आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे. परंतु एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून तुम्ही सर्व शिक्षक म्हणून, आम्ही मंचावरती बसलेले सर्व मान्यवर संस्था चालक म्हणून आपण त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये विचार केला पाहिजे. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी आमच्या स्वतःच आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ज्या गोष्टी आपण करतोय, ज्या विजन आणि मिशननं ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केली त्याच मार्गावरती आपण चाललोय का, त्या स्वामी विवेकानंदांच्या वाक्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करतोय का. हे काम करण्याची जबाबदारी आज 23 वर्ष पूर्ण होत असताना सर्व शिक्षकांची आणि सर्व एचओडी ज्या ठिकाणी
ठिकाणी बसलेले आहेत आणि आपली या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून आज 23 वर्ष पूर्ण होत असताना तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एक संकल्प केला पाहिजे की आपण भारताला विश्वगुरु करण्यासाठी आपलं स्वतःच योगदान काय आणि जे योगदान आता आपण देतोय याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती आपण त्याच्यात भर पाडली पाहिजे याचा विचार तुम्ही आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना ज्या वेळेला अशा पद्धतीचं आपण ज्ञान देतोय भारताची हजारो लाखो करोडो वर्षाची संस्कृती आहे ही संस्कृती वेदापासून विवेकानंदापर्यंत उपनिषदापासून उपग्रहापर्यंत सुदर्शनधारी मोहनापासून ते चरकाधारी मोहनापर्यंत आणि महाभारतातल्या भीमापासून भीमराव आंबेडकरांपर्यंतची जी आपली संस्कृती आहे या संस्कृतीचे पाय करण्याची आपले विद्यार्थी या संस्कृतीचे पाय झाले पाहिजेत हा संकल्प आज आपण 23 वर्ष पूर्ण होत असताना आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आज या ठिकाणी आताच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक क्लिप पाहिली ही जी क्लिप होती ही 2016-17 कामाची क्लिप आपण या ठिकाणी दाखवली. आता थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी चौथं उडान जे आपल्या फक्त सामाजिक आपलं पुस्तक आहे याचं आपण प्रकाशन या ठिकाणी करणार आहे ज्याच्यामध्ये वर्ष 2017-18 पर्यंत 15 ऑगस्ट 2018 पर्यंत जी जेवढी आपण कामं केली ती सगळी कामं तुम्हाला या चौथ्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही कारण ते सगळं चित्रफितीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी ते दाखवलं जाणार आहे. परंतु हे सगळी करण्याची प्रेरणा मला कोणाकडनं मिळते मला ही सगळी करण्याची प्रेरणा हे सगळं काम करण्याची प्रेरणा अहो रात्र पडण्याची प्रेरणा मला एका छोट्याशा मुलाकडनं मिळते. तो मुलगा ज्या मुलाचा गाव त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये त्या मुलाच्या खानदानावरती सावकाराचं कर्ज आणि सावकाराचं कर्ज असताना राणे साहेब आपल्याला माहिती की सावकाराचं जर कर्ज एखाद्याच्या डोक्यावरती असेल तर कशा पद्धतीने त्या घरादाराचा छळ हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केला जातो. तो मुलगा वयाच्या 13व्या वर्षी त्या मुलानं क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन केली आणि संघटना स्थापन करून गावामध्ये लाईट आली पाहिजे गावामध्ये शाळा आली पाहिजे गावामध्ये एसटी आली पाहिजे गावामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे गावामध्ये मोठमोठे थोर महात्मे आणून त्यांचे विचार गावकऱ्यांच्या समोर आपण त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. हा हे सगळे विचार त्या मुलाच्या मनामध्ये वयाच्या 23-13व्या वर्षापासून त्या ठिकाणी चालू होते. परंतु त्या मुलाचं घर इतकं वाईट परिस्थितीमध्ये होतं की ज्या वेळेला समोरच्या झोपडीत नजर दूर निघाला तरी ही मुलं त्या झोपडीच्या बाहेर जाऊन उभा राहायची आणि उभा राहिल्यानंतर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रथा आहे की जर एखादा माणूस जेवण करत असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा माणूस गेला आणि जर आपण त्या ठिकाणी थांबलो तर आपण म्हणतो या बसा जेव्हा दुश्मन असला तरी आपण म्हणतो या बसा जेव्हा ही सगळी लोक त्या ठिकाणी दूर निघल्यानंतर त्या ठिकाणी बाहेर जाऊन उभा राहायची लोकांनी शिव्या नका का घालणार. परंतु त्या दिवसाचा कोटा पाण्याचा प्रश्न हा त्या दिवसाचा आपला त्या ठिकाणी भागायचा म्हणून ही सगळी लोक त्या ठिकाणी जायची. एक दिवशी त्या मुलाचे वडील चावडीतन गावाच्या जात होते सावकारानं वडिलांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा काय करतोय म्हणजे एक दिवशी गाव जाडून काढतोय कुठला तरी पुढाऱ्याला आणतोय काहीतरी वेगळ्याच गोष्टी करतोय हा एक तर गाव गुंड होईल नाहीतर हा पुढारी झाल्याशिवाय राहणार नाही. वयाच्या 17व्या वर्षी ज्या वेळेला त्या मुलाच्या वडिलांनी त्या मुलाला सांगितलं की बाबा आपल्याला खायला काय नाही तू या सगळ्या गोष्टी काय करतोय तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यावेळेला तो मुलगा त्या सावकाराकडे जातो आणि सावकाराला गेल्यानंतर तो सांगतो तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसांनी आपल्या वडिलांचा अपमान पाहिला ज्या माणसाने आपल्याला त्या ठिकाणी एक शब्द दिलेला होता की आमच्या वडिलांचा अपमान झालेला आहे गावामधले 4 चौघांच्या लोकांसमोर आपला अपमान झालेला आहे मला खायला काही नसेल तरी सुद्धा मी शब्द दिलेला आहे की सगळ्यात जास्त शिक्षण मी त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. तो मुलगा 18 जून 1986 पुण्यामध्ये येतो स्वारगेटच्या बस स्टँड वरती राहतो एमकॉम एमए एलएलएम एमपीएम डीटीएल डीएलएल एलडब्ल्यू जीडीसी पीएचडी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शिक्षण जो मुलगा घेतो ज्यांनी बस स्टॉप पासून सगळा स्वतःचा त्या ठिकाणी संसार चालू केला तो मुलगा म्हणजे माझे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव. आणि म्हणून ज्या मुलाला स्वतःच्या शिक्षणासाठी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने साधन नव्हती ज्या माणसानं पुण्यातला सगळा प्रवास हा स्वारगेटच्या गुप्पातपासून चालू केला आज मला सांगताना फार सार्थ अभिमान वाटतो की 23 वर्ष पूर्ण होत असताना राणे साहेब आज या ठिकाणी जवळजवळ 70 पेक्षा जास्त शाखा 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 1,000 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज परिवार आपल्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज 23 वर्ष पूर्ण होत असताना आज या ठिकाणी मला सांगताना फार आनंद वाटतो की आपण सगळेजण इतके मोठे पाहुणे आज आपल्याला या ठिकाणी मिळाले. आज 23 वर्षाकडे पाहत असताना याला खरं तर
मी वर्धापन दिन म्हणजे सिंह लोकन असा शब्द मी त्या ठिकाणी वापरेल. कारण जंगलाचा राजा सिंह, ज्या वेळेला सिंह जंगलामध्ये फिरत असतो, चार पावलं पुढे गेल्यानंतर पाचव्या पावलाला तो मागे वळून बघतो आणि त्यावेळेला पुढे काय करायचंय, पुढची योजना माझी काय असली पाहिजे, अशा पद्धतीचं सिंह त्या ठिकाणी विचार करत असतो. आजचा दिवस सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. सिंहलोकन हा शब्द त्याच्यावरनं आलेला असावा. आतापर्यंत मागच्या काळामध्ये काय झालं, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला काय करायचंय, याची सगळ्याची यशाची आणि अपयशाची गोळाबेरीज करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. हे यश आणि अपयश, विद्यार्थी किती हजार झाले, संस्थेचे किती कॅम्पस झाले, हे यश आणि अपयश नाही. या ठिकाणी यश आणि अपयश म्हणजे आमचे विद्यार्थी खेळामध्ये, साहित्यामध्ये, क्रीडामध्ये, त्या ठिकाणी उद्योगामध्ये, आज सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये किती लांबवर हे विद्यार्थी गेले, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आज आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाची गोळाबेरीज करण्यासाठी म्हणून आज सगळेजण आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती सगळेजण जमलेलो आहोत. आणि नक्कीच मला सांगताना फार आनंद वाटतो. मी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी सांगणार नाही, परंतु सगळ्याच क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात का असताना, परंतु जाधव फाउंडेशनचे जे विद्यार्थी आहेत, हे आम्ही सांगितलेल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये नुसतंच महाराष्ट्रात नाही तर भारतातच नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी आपल्या फाउंडेशनचा झेंडा लावण्याचं काम हे आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाला त्या ठिकाणी माननीय महामहिम माजी राज्यपाल माननीय श्री श्रीनिवास पाटील साहेब या ठिकाणी आलेले. ज्या वेळेला मी पाटील साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेला राज्यपाल म्हणल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती की सगळं गेल्यानंतर डिग्निटी, डेकोरम, प्रोटोकॉल अशा सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एका राजासारखा माणूस मला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जरूर राजासारखा मी माणूस पाहिला, कारण अनेक गव्हर्नरांचे मी त्या ठिकाणी फोटो पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त जर गव्हर्नर कुठले आपले शोभून दिसत असतील, ताट असलेल्या मिशा, डोक्यावरती असलेला फेटा आणि रुबाबदार व्यक्तिमत्व, राजासारखं मन, मनासारखा राजासारखं व्यक्तिमत्व असे या ठिकाणी श्रीनिवास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनाही आज आपण जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ, महाराष्ट्रामध्ये भल्या भल्या लोकांची विकेट काढणारे, प्रत्येक विषयाचं अतिशय चांगल्या पद्धतीची जाण असणारे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वास संपादन केला असे माननीय श्री नारायणजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनाही आज आपण जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. हेही आज या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले, यांचंही मी मनापासून खूप खूप स्वागत संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी करतो. संजय घोडावत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचंही मी मनापासून स्वागत करतो, ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलं. हेही आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण उद्योग क्षेत्रात चांगलं काम केल्याबद्दल त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे काका माननीय श्री शिवाजीराव कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षण क्षेत्रामधलं सगळ्यात जाणकार असं व्यक्तिमत्व, ज्या वेळेला एखादा माणूस पीएचडी करतो, पीएचडी करत असताना माणसाला फार एकदम म्हातारपणाला गेल्यानंतर एखाद्याचं पीएचडी होतं, परंतु सरांची किती वर्ष किती विषयांमध्ये पीएचडी आहे त्यांचा बायोडाटा जर आपण पाहिला तर यूजीसी असेल, पुणे विद्यापीठ असेल, अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं एकमेव मला वाटतं भारतातलं सगळ्यात जास्त सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं व्यक्तिमत्व कुठलं असेल तर ते माननीय कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आमचे मित्र मोकाशी साहेब या ठिकाणी आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांनी जे विचार केलेले होते, आर्ध्यावरती जे त्यांचं स्वप्न राहिलेलं होतं, ते मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कराड सातारा या ठिकाणचं जे त्यांचं स्वप्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी होत आहे. आज 23 वर्ष पूर्ण होत असताना जो वारसा मला शिक्षणाचा आणि सामाजिक क्षेत्राचा आमच्या वडिलांकडून मिळाला आहे, जे विजन मिशन मोटिव्ह घेऊन आमच्या वडिलांनी जे काम चालू केलेलं आहे, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच आश्वासन देऊ इच्छितो, नक्कीच हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी शस्त बसणार नाही. जाता जाता एकच गोष्ट सांगेन सर, मी कदम साहेबांचा एक हक्काने वेळ घेणार आहे. जरी भारतीय विद्यापीठाला थोडा वेळ कमी दिला तरी भारतीय विद्यापीठाला 40-50 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत, परंतु मी तुमचा हक्काने वेळ एका गोष्टीसाठी घेणार आहे की 2025 आधी, 2025 नंतर सुद्धा वेळ घेईल पण त्याच्या आधी सगळ्यात जास्त वेळ घेणार आहे. 2025 आधी
डॉक्टर सुधाकरराव जाधवर डीम्ड युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि पुन्हा पुढे या आयुष्यात झुकणार नाही. मुश्किले जरूर है मगर ठहरा नाही हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पोहोचा नाही हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पोहोचा नाही हूं मैं. तुम्ही सगळेच जण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात. मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. विनंती दिन सोहळ्याच्या दिवशी आम्ही प्रत्येक वर्धापन दिनाला हा कार्यपूर्ती अहवाल अर्थात या सर्व कार्याचं सिंहावलोकन सरांनी म्हटल्याप्रमाणे करत असतो आणि म्हणूनच उडाण खंड 4 याचं प्रकाशन या मंचावरती संपन्न होत आहे. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की या उडाण खंड 4 प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावं. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते मंचावरती संपन्न झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. जाधवर संकुलामध्ये जे काही वर्षभर शैक्षणिक वर्षामध्ये वेगवेगळे समाजोपयोगी आणि शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात त्याचा अहवाल उडाणच्या स्वरूपात आपल्या सर्वांसमोर प्रकाशित झाला आहे. आणि हे याचं यंदाचं हे 4th वर्ष आहे. हा 4th खंड आपल्या समोर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. धन्यवाद सर. या 23व्या वर्धापन दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आणि पुरस्कार देऊन सत्कार या ठिकाणी करत असतो. हा पुरस्कार वितरण सोहळा या मंचावरती संपन्न होतो. प्रथमत या ठिकाणी उद्योग क्षेत्रातील युवा उद्योजक म्हणून सन्माननीय श्री विश्वजीजी मोकाशी उपाध्यक्ष मोकाशी विकास प्रतिष्ठान यांचा सन्मान होतोय. तत्पूर्वी त्यांच्यावरती चित्रित केलेली ही चित्रफीत माननीय श्री विश्वजीत मोकाशी. माननीय श्री विश्वजीत भगवानराव मोकाशी उपाध्यक्ष मोकाशी कृषी विभाग.